नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी, न्यूज टुडे 24 मध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ कर्मचारी संघटनेने जे आंदोलन केले होते त्यात जो काही निर्णय झाला होता तो सर्व कामगारांना अमान्य आहे, त्यामुळे 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संघटना बेमुदत काम बंद आंदोलन आणि उपोषण करणार आहे। या आंदोलन आणि उपोषणाला श्रीगोंद्याचे आमदार पवनराव पाचपुते यांनी भाजपच्या वतीनं पाठिंबा दर्शवलाय। यावेळी बोलताना भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी त्यांच्या प्रतिक्रिया मांडल्या। आज या ठिकाणी श्रीगोंदा आगारामध्ये ज्या महाराष्ट्रातल्या राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या अमान्य झाल्या, याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचं शासकीय कर्मचारी म्हणून त्याचं विलगीकरण होण्याची जी मुख्य मागणी होती, विलगीकरण होण्याबाबत तो निर्णय झाला नाही, म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रभर राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं बेमुदत आंदोलन पुन्हा एकदा छेडण्यात येत आहे। सरकारने घेतलेला निर्णय या ठिकाणी अमान्य होत आहे, म्हणून श्रीगोंदा आगारामध्ये श्रीगोंदा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि श्रीगोंद्याचे आमदार आदरणीय बबनरावदादा पाचपुते साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या सर्व राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना या ठिकाणी पाठिंबा आम्ही दर्शवत असून त्या बेमुदत आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होत आहोत, त्यांना पाठिंबा देत आहोत। खरं तर राज्य परिवहनचे कर्मचाऱ्यांचा हा वर्षानुवर्षांचा विषय आहे। एक काळ असा होता की जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकापेक्षाही राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्याला पगार जास्त होता, म्हणून तो पगार ज्यादा वाटायचा, तिकडच्या नोकऱ्या सोडून काही माणसं या ठिकाणी सेवेत आली। पण आजची परिस्थिती जर या सरकारी कर्मचाऱ्याचा पगार आणि राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्याचा पगार जर आपण पाहिला तर या पगारामध्ये त्यांचं प्रापंचिक जीवन संसारसुद्धा चालू शकत नाही अशा प्रकारची वर्षानुवर्षाची परिस्थिती असताना या ठिकाणी राज्य शासन यांच्या मागण्यांकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करत आहे, म्हणून या बाबतीमध्ये सरकारने हा विषय अतिशय गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यांचं राज्य शासनाच्या सेवेमध्ये या ठिकाणी विलगीकरण त्यांनी करावं। विलगीकरण जर केलं तर आज अशा दुर्दैवी दोन तीन घटना घडल्या की राज्य या ठिकाणी परिवहनच्या कर्मचाऱ्यांना तो राज्य शासनाचा निर्णय अमान्य झाला, म्हणून अक्षरशः त्यांनी आत्महत्या केलेली आहे। ही अतिशय दोन कर्मचाऱ्यांनी झाली आत्महत्या जी आहे याचा आम्ही निषेध करतो आणि राज्य शासनाने या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष घालून राज्य परिवहनच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय योग्य अशा प्रकारचा निर्णय घ्यावा, कारण दिवाळीमध्ये लोकांची अडचण होऊ नये असं जर राज्य शासनाला वाटत असेल तर या विषयाचा गांभीर्याने या ठिकाणी विचार त्यांनी करावा। न केल्यास आज लोकांची अडचण नको म्हणून आजच्या दिवस या ठिकाणी श्रीगोंदा आगारातून या ठिकाणी एसटी बसेस चालू राहतील, परंतु आम्ही या ठिकाणी राज्य शासनाला या ठिकाणी आता निषेध करून उद्यापासून श्रीगोंदा आगारामधून एकही बस सुटणार नाही याची गांभीर्याने दखल राज्य शासनाने या ठिकाणी स्थानिकच्या प्रशासनाने तहसीलदार असेल प्रांत अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी आणि या राज्य कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी, यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांच्या पूर्णपणे खंबीरपणाने आणि पाठीशी आहोत असं या ठिकाणी नमूद करतो, त्याची राज्य शासनाने दखल घ्यावी ही विनंती करतो। धन्यवाद। प्रतिनिधी अमोल झेंडे, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।